जेसीआय नाशिक रोडचा 37वा पदग्रहण सोहळा नाशिक रोड येथील महेश भवन येथे उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. या कार्यक्रमास जेसीआयचे 37वे संस्थापक अध्यक्ष मधुकर कटाळे यांचे चिरंजीव श्रीकांत कटाळे यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. प्रेसिडेंट ऑफ जेसीआय नाशिक रोड. अँड आय विल टू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी सर्व एज द लिव्ह एक्झाम्पल ऑफ दिस ऑर्गनायझेशन अँड फिलॉसॉफी. यावेळी नवनिर्वाचित 10 सभासदांनी शपथ घेतली. झोन व चॅप्टरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व जेसीआय सदस्यांचा सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष जे सी भरत निमसे यांनी संस्थेचा अहवाल वाचून दाखवला. संस्थेची गोडी मला झोन कॉन्फरन्स 2016 जी जेसीआय नाशिक रोडने आयोजित केली होती तेव्हापासून लागली. 2017 माजी अध्यक्षांनी माझ्यावर विश्वास टाकून सचिव पदाची जबाबदारी दिली. अध्यक्ष जे सी कैलास जाळे यांच्याबरोबर काम करता करता संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल भरपूर शिकायला अवकाश मिळाला. त्या वर्षी खामगाव येथील झोन आमच्या माजी अध्यक्षांनी तसेच सर्व सदस्यांनी मोठ्या विश्वासाने 2018 जे सी आय नाशिक रोडच्या अध्यक्षपदी विराजमान केले व संस्थेचे नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी दिली. नूतन अध्यक्ष श्रीकांत कटाळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे ग्रहण करून मनोगत व्यक्त केले. जे सी आय नाशिक रोडला झोन 13 अतिशय नावलौकिक असलेल्या अशा चॅप्टरचं नाव आणखी उंचावर नेण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे प्रोग्राम मॅनेजमेंट ट्रेनिंग या क्षेत्रातील चांगले काम करून जे सी आय नाशिक रोडचे नाव झोन 13 तसेच नॅशनलवरती प्रस्थापित करण्याचं मी काम करेन. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार. या प्रसंगी जेसीआय मध्ये नव्या सदस्यांना प्रवेश देण्यात आला. प्रसिद्धीपासून दूर राहून पत्रकार सृष्टीत विशेष कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकाराने मनोगत व्यक्त केले. जर याचा जर शोध घेण्यासाठी आपल्याकडून दुसरी एखादी काहीतरी याच्यामध्ये चालवली किंवा एक जबाबदारी जर कोणावरती दिली तर मला असं वाटतं की आपण करत असलेल्या याचा रिटर्न काय होत आहे हे सगळं आपण देतो आहे पण समाजामध्ये रिटर्न काय निर्माण होत आहे तर हे शोधायचं आपण सर्वांनी या वर्षी प्रयत्न जर केला तर मला असं वाटतं की अधिक चांगलं काम आपलं अजून त्याच्यामध्ये भर पडेल आणि आम्ही पण आपल्या बरोबर. जेसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष जे सी भरत बजाज यांनी मार्गदर्शन केले. भरत नाम में ही एक अलग पहचान है. मैं मेरे बारे में बात नहीं कर रहा, भरत मिश्रा जी के बारे में बात कर रहा हूँ. बहुत ही सुंदर कार्यकाल इनका रहा 2018 का और उसका ही फल स्वरूप है कि लोन प्रेसिडेंट से एकदम जोन डायरेक्टर की एकदम छलांग इन्होंने मारी है. जोन डायरेक्टर एज अ प्रोग्राम सर मैं आपका मेरी अंचल कार्यकारिणी में अनेक अनेक स्वागत करता हूँ. बहुत सुंदर कार्य इन्होंने किए. आउटस्टैंडिंग प्रेसिडेंट ऑफ द जोन इन्होंने अवार्ड जीता है. आपको अनेक अनेक बधाई और शुभकामना. जेसीचे राष्ट्रीय संचालक मयूर करवा यांनी मनोगत व्यक्त केले. दादा अध्यक्ष को जेसी सब नासिक परिवार को मैं धन्यवाद. 2019 में एज ए नेशनल डायरेक्टर मैनेजमेंट जो कि बहुत ही एक महत्व का पद रहता है राष्ट्र कार्यकारिणी में उसका भी चयन इस वर्ष जब हुआ मेरा तो मुझे बहुत ऐसा फील हुआ क्या मैं कैपेबल हूँ इस पद के लिए. मगर दोस्तों यहाँ बैठा हुआ जेसी साहब नासिक परिवार का हर सदस्य अपने में एक मयूर देखता है. जेसी सह्याद्री फर्म से संचालक विलास शिंदे यांनी आपले विचार प्रकट केले. तसं 400 वर्षापूर्वी सर्व भारतात येण्याचे स्वप्न बघत होते आणि त्या सर्वांबरोबर जे काही युथ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करताय सगळं जे काही आपण कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम करताय वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचं काम करताय नवीन लिडरशिप डेव्हलपमेंटचं काम करताय मला वाटतं याच्यामधला एक जो महत्त्वाचा एक फोकस आपण ठेवायला हवा का आपल्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी ज्या काही फक्त शहरापुरत्या आहेत किंवा शहरात एक ठराविक कम्युनिटी पुरती दिसत आहेत त्याला जर अजून एक्सपांड करता आलं आणि इतरही समाजात इतर घटकांना आणि खास करून ग्रामीण भागातल्या तरुणांना जर घेता आलं जोडता आलं या कार्यक्रमास जे सी अनंत भागवत जे सी कैलास डहाळे जे सी नयन ककानी जे सी भरत निमसे दिलीप मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी अध्यक्ष मुकेश चांडक, दिनेश करवा, अंकुश सोमानी तसेच महेश कासट, राकेश लोया, संजय मुंदडा, संतोष लोथरा, सौरभ मंडलेचा, जयेश पाटील, परीक्षित मेंढे, चिराग रामनानी, सार्थक चांडक, दीपक चांडक, पवन मुंदडा, रमेश कासट यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.